हाय हॅलो नमस्कार मंडळी, स्नेहलाता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलाता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. तर मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे, इथे वडिलांच्या इथे आली आहे मी आणि त्यांच्या शेतात कांद्याचं रोप टाकलं जात आहे आणि त्याचबरोबर आम्ही लसूण सुद्धा लावणार आहोत. तर ते सगळं मी कसं करतोय, कसं त्यांचं मॅनेजमेंट असतं, काय कांद्याचं रोप कसं टाकतात वगैरे वगैरे मी ते तुमच्यासोबत सगळं शेअर करणार आहे. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. चला तर मग मी तुमच्यासोबत पूर्ण व्हिडिओ शेअर करते, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर इथे शेताला फळी वगैरे देऊन इथे वाफे करून घेतलेले आहेत आणि यावर्षी कांद्याचं रोप हे रेन पाईप याच्यावरती लावलं जाणार आहे, म्हणजे ठिबक सिंचन वगैरे हे जे प्रकार असतात स्प्रिंकलर वगैरे, तर त्याचप्रमाणे हे सुद्धा आहे, रेन पाईप आहे, तुषार सिंचनसारखंच असतं पण थोडासा वेगळा प्रकार आहे. तर त्यासाठी इथे पाईप पसरवले जात आहेत शेतात. तर प्रत्येक दोन वाफ्यामध्ये थोडंसं अंतर असतं, त्या वाफ्याच्या मधोमध जिथे गादा असतो त्या ठिकाणी थोडीशी छोटी सरी करून त्यात हे पाईप टाकले जात आहे. त्यानंतर इथे कांद्याचं रोप एक औषध लावून घेतलेलं आहे, ते सुकत घातलेलं आहे. हे रोप प्रशांत आणि पंचगंगा ह्या दोन प्रकारचं आहे, 10-20 ची दोन सुद्धा घेतलेली आहे, खाद्य टाकून आणि त्यानंतर रोप टाकून. आणि मग ते बघू शकता हे पंचगंगा आणि प्रशांत सुद्धा आहे. तर हे प्रशांत हे दोन खूप प्रचलित रोप आहेत, प्रसिद्ध रोप आहेत. हे दोघं रोपं टाकले जात आहेत. तर इथे मोजून मापून कांद्याचं रोप पेरलं जातं आहे, या पद्धतीने टाकून घेतात रोप. आमच्याकडे याला रोप फोकणं म्हणतात, म्हणजे फेकणं असं म्हटलं जातं. तर इकडून भाऊ खाद्य टाकतो आहे आणि वडील या साईडने, भाऊ इथे खाद्य टाकतो आहे. 10-20 ह्या प्रकारचं खाद्य आहे ते. आणि इकडून वडील कांद्याचं बी असं काळं जे रोप असतं आमच्याकडे, उळं म्हटलं जातं त्याला, तर ते टाकत आहे. अगदी प्रमाणबद्ध टाकण्याची गरज असते, जर ताट पातळ वगैरे झालं तर यायला सुद्धा रोप यायला सुद्धा प्रॉब्लेम होतो, त्यामुळे अगदी प्रमाणबद्ध टाकलं जातं. तर या पद्धतीने पूर्ण रोप टाकून घेणार आहे आणि त्यानंतर मिक्स करण्याची सुद्धा अगदी व्यवस्थित पद्धत असते. तर या प्रकारचे पंजे असतात बघू शकता तुम्ही, या म्हणजे आपला जो हात असतो तर त्याप्रमाणे त्याला काटे असतात आणि आपण हाताने जसं धान्य वगैरे मिक्स करतो त्या पद्धतीने याच्याने सगळं कांद्याचं उळे रोप मिक्स केलं जातं. तर बघू शकताय जे जमिनीवरती पडलेलं असतं या पद्धतीने मिक्स केल्यानंतर ते अगदी व्यवस्थित जमिनीत रुजतं. बघू शकताय या पद्धतीने अगदी सरी टू सरी, म्हणजे वाफा टू वाफा मिक्स केलं जातं, म्हणजे ते अगदी व्यवस्थित मिक्स होतं. बघू शकत असाल इथे या पद्धतीने मिक्स करून घेतलं जातं आणि तुम्हाला इथे खाद्य सुद्धा दिसत असेल, जे पांढरं दिसतंय ते खाद्य आहे सगळं. आणि कांद्याचं रोप तर काळं असल्यामुळे ते काही दिसणार नाहीये याच्यावरती. तर असं पूर्ण शेत असं वाकून आणि व्यवस्थित मिक्स करावं लागतं. फक्त म्हणतो कांदा इतका महाग झालाय, असं झालंय तसं झालंय, पण त्या कांद्याच्या मागे मेहनत किती असते ना. जेव्हा आपण ते स्वतः करतो, जेव्हा ते स्वतः बघतो, तेव्हा आपल्याला समजतं फक्त हे कांदा टाकण्यासाठीचीच इतकी सगळी मेहनत आहे, पण कांदा काढतोवर किती वेळा त्याला काय काय करायला लागतं हे फक्त शेतकऱ्यालाच माहिती असतं. म्हणून कांद्याचा भाव महाग झाला त्यावेळेस कांदा महाग झाला हे बोंबा मारणं आधी थांबवायला हवं. बघू शकता या पद्धतीने परत ते सगळं मिक्स करून झाल्यानंतर रेन पाईप आहे हा. जर तुम्ही वाफ्याने बारे देणार असाल तर ते वाफा पद्धतीने दिलं जातं, पण हा रेन पाईप आहे त्याच्याने ह्या पद्धतीने पाणी दिलं जातं. तुम्ही बघू शकत असाल इंद्रधनुष्यसुद्धा इथे दिसतोय.
पावसासारखंच असतं, रेन पाईप याच्याने पाणी दिलं जातं, म्हणजे पावसाच्या पाण्याने पाईपाने पाणी दिलं जातं. तर अगदी पावसासारखाच पाऊस पाणी पडतो आणि अगदी पूर्ण वाफ्यांना हे पाणी पोहोचतं अगदी व्यवस्थित. तुषार, आणि ती पोहोचवण्याची पद्धत सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, ते कसं सोडतात ते पाणी वगैरे. तर बघू शकत असाल अगदी सगळ्या वाफ्यांना अगदी सारखं पाणी जात आहे. तर ह्या पाण्याची अरेंजमेंट अशी केलेली असते, तुम्ही बघू शकत असाल इथं एक पाईप आहे आणि त्याला प्रमाणे एक एक प्रमाण घेऊन अंतरावरती त्याला असे पाईप जोडलेले आहेत आणि त्या प्रत्येक पाईपाचे तिथे कॉक आहे. कमी जास्त प्रमाणात आपल्याला जर पाणी सोडायचं असेल तर या पद्धतीने आपण सोडू शकतो. तर बघू शकत असाल तर हा पाईप आहे आणि हा कमी जास्त बघू शकताय. मी आता हा पाईप कमी करते आहे, म्हणजे फुल पाऊ पाणी चालू आहे तर ते मी पाणी थोडंसं कमी करून घेते आहे. तर बघू शकता ह्या वाफ्यापेक्षा इकडच्या साईडला पाणी थोडं कमी पडतं आहे. तर हे सगळे पाईप मी थोडे थोडे कमी करून घेते आहे. इथे कमी पडतं तर अंदाजे साधारण लक्षात येतच असेल. त्यानंतर आता हा पाईप बंद आहे, मी त्याच्यामध्ये पाणी सोडते, ते तुम्ही बघू शकता. बघा पाईप भरला का कमी करते. हा कॉक मी पूर्ण फिरवणार आहे. करू कमी बघू शकत असाल. तर या पद्धतीने पाणी सोडलं जातं, पूर्ण पाणी सोडलं भरतो आणि अगदी व्यवस्थित पाणी पडतं त्याच्यामध्ये. तर मी अजून पाणी थोडस कमी करते आणि मग तुम्हाला दाखवते किती फरक पडतो तो पाण्यामध्ये. तर बघू शकताय कॉक कमी केल्यानंतर पाणी कमी होतं. या पद्धतीने पाणी दिलं जातं, काही ठिकाणी स्प्रिंकलरवरती पाणी दिलं जातं. बऱ्याच वेगवेगळ्या पद्धती असतात. आत्तापर्यंत तर बारे पद्धतीने किंवा वाफा पद्धतीनेच पाणी दिलं जात होतं, पण यावर्षी रेन पाईप ट्राय केलेला आहे. तर ही पद्धतसुद्धा तुम्ही ट्राय करू शकताय. आणि कांदे कांद्याचं रोप टाकण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आता आम्हाला कांदा म्हणजे लसूण लावून घ्यायचं आहे, त्याची वाफा बनवण्याची तयारी चालू आहे. तर लसूण आम्ही वाफ्या पद्धतीमध्येच लावणार आहोत, थोड्यासाच घरापुरताच लावायचा आहे. तर आई आणि मी लसूण लावून घेणार आहोत, तर त्यासाठी वाफा तयार करून घेते आई. इकडूनच लावायचं आहे का? जेव्हा कांद्याचं रोप सुद्धा वाफे पद्धतीने लावायचं असतं तर याच प्रमाणे पूर्ण शेत तयार करून घ्यायचं असतं. फक्त ते असंच रेडी मिळत नाही, शेत सुद्धा तयार करून घ्यावंच लागतं. तर लसूण लावण्यासाठी सुद्धा खाद्य टाकणं गरजेचं आहे, त्यामुळे इथे खाद्य टाकून घेतोय आम्ही. आणि ते लसूण सोलून आणलेलं आहे. एक एक पाकळी मोकळी करावी लागते कारण ती लावण्यासाठी मोकळी मोकळी लागते. तर इथे एक अशी सरी पाडून घेतली जाते छोटीशी, आमच्याकडे गही म्हणतात याला. तर छोट्याशा वेळीने अशी गही पाडून घेतली जाते आणि एक एक लसणाची जी कांडी असते, छोटी छोटी पाकळ्या असतात लसणाच्या पाकळ्या, तर त्या पाकळ्या लावल्या जातात तिथे. बऱ्याच अंतरावरती लावल्या जातात आणि यासाठी खूप जास्त वेळ लागतो बरं का, लगेच होत नाही, खूप जास्त वेळ लागतो. एक 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 पाकळी ठेवायला लागते. तर हे असं लावून झाल्यानंतर परत त्यावरती माती टाकावी लागते आणि माती हलकीच टाकावी लागते, पूर्ण दाबून अशी पॅक नाही करतायत. प्रत्येक गोष्टीचं अंदाजे सगळ्या गोष्टी केल्या जातात पण त्या शेतातच योग्य पद्धतीने होतात आणि ते शेतकऱ्यालाच माहिती असतं. ही कामं आधी केलेली असल्यामुळे मला थोडंफार तरी जमत आहे आणि आधी बऱ्याच प्रमाणात केल्या असल्यामुळे माहितीसुद्धा आहे की कशी कोणती गोष्ट कशी करावी लागते ती वगैरे. तर इथे आई आणि मी हा लसूण लावून घेणार आहोत पूर्ण वाफा.
तर मी तुमच्यासोबत आज थोडा वेगळा विषय शेअर केलेला आहे. तो विषय तुम्हाला कसा वाटला आहे, काय वाटला आहे, तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मला जर कांद्याविषयीचे नवनवीन व्हिडिओज जर मला अवेलेबल झाले, चांगले चांगले माहिती मिळवण्यासारखे, तर मी तुमच्यासोबत ते नक्की शेअर करेन. तर मी तुम्हाला जवळून दाखवते कांद्यात लसूण कसा लावला जातो ते. तर अशी गही पाडून घेतली जाते आणि त्यानंतर ही कांद्याची पाकळी उभी या अंतरात लावली जाते. या पद्धतीने लावून घेतला जातो. बघू शकता. आणि हलकीच अशी माती टाकली जाते, पूर्ण पण दाबून टाकलं जात नाही. बघू शकता या पद्धतीने. तर ह्या लसूणला सुद्धा आम्ही जसं कांद्याला पाणी दिलेलं आहे ना, तसंच पाणी आम्ही लसूणला सुद्धा देणार आहोत. लसूणसुद्धा म्हणजे आत्ता लसूण कांद्याचं रोप आणि कांदा जेवढ्या वेळात निघेल तेवढ्या वेळात लसूणसुद्धा निघतो. लसूण निघण्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो, पण सुरतमध्ये किंवा गुजरातमध्ये लसणाची भाजी खूप जास्त प्रमाणात खाल्ली जाते, पण आमच्याकडे नाही खाल्ली जात. तर फक्त लसूण काढण्यासाठीच आम्ही फक्त एवढा वाफा पूर्ण लसूण लावणार आहोत. आणि मी आजचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. सबस्क्राईब केल्यानंतर त्याच्या शेजारी असलेला बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे नवीन आलेल्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लगेच मिळेल. त्यानंतर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये असंच नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.